कवठेमहांकाळ तालुक्यातल्या बोरगाव येथे उपसरपंच निवडीच्या वेळी खासदार संजय काका पाटील समर्थक व आमदार सुमनताई पाटील समर्थकांमध्ये तुफान राडा झालाय। या दोन गटात झालेल्या मारामारीत एका ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झालेत। पांडुरंग जनार्दन काळे असं मृत झालेल्या सदस्याचं नाव आहे। ही मारामारी गुरुवारी 1 वाजण्याच्या सुमारास झाली आहे। बोरगाव येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच नामदेव पोपट पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंच निवडीसाठी गुरुवारी सकाळी विशेष सभा बोलवण्यात आली होती। उपसरपंच निवडीसाठी सुचित वसंत पाटील आणि गणपती नामदेव पाटील असे दोन अर्ज दाखल झाले होते। दुपारी 1 ते 2 या वेळेत ही बैठक होणार होती। त्यावेळी सदस्य ग्रामपंचायत कार्यालयात जात असताना चौकात पळवून नेलेल्या सदस्यांची ओढाओढ झाली आणि दोन्ही गटात काट्याने जोरदार मारामारी झाली। या मारामारीत 4 ते 5 लोक गंभीर जखमी झालेत। जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उपचारादरम्यान पांडुरंग काळे या सदस्याचा मृत्यू झालाय। मारामारीमुळे बोरगाव गावातील वातावरण तंग झालं होतं। या घटनेनंतर पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम उपविभागीय अधिकारी नवले यांनी घटनास्थळी भेट दिली आहे। जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून स्थिर असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून गुरुवारी ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 205 वर पोहोचली। गेल्या 24 तासात कोरोनाचे 28 नवे रुग्ण आढळले तर मिरज शहरातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय तर 9 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे। महानगरपालिका क्षेत्रात 11 रुग्ण आढळलेत। याशिवाय आटपाडी तालुक्यात 3 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 1 रुग्ण, खानापूर तालुक्यात 6 रुग्ण, तासगाव तालुक्यात 1 रुग्ण, जत तालुक्यात 4 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 1 रुग्ण आणि मिरज तालुक्यात 1 रुग्ण आढळलाय। कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना जिल्ह्यातील रुग्णसंख्या गुरुवारी वाढली आहे। सद्यस्थितीत ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 205 वर झाली आहे। मागील 24 तासात जिल्ह्यातील 1386 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली। यामध्ये आरटीपीसीआर चाचण्या 601 पैकी 20 जण बाधित तर 785 अँटीजेन चाचणीमध्ये 8 जण बाधित असल्याचं स्पष्ट झालंय। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 48,601 रुग्ण आढळले, त्यापैकी 1,762 रुग्णांचा मृत्यू झालाय तर 46,634 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। सद्यस्थिती जिल्ह्यात 120 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। वैयक्तिक वादातून तसेच पूर्वव्यवनास्यातून एकाने सांगलीतल्या शासकीय रुग्णालय परिसरात असणाऱ्या एका अँब्युलन्स आणि पानपट्टीवर कुऱ्हाडीने हल्ला करत तोडफोड केली आहे। या हल्ल्यात वैभव शिंदे यांच्या अँब्युलन्स आणि पानपट्टीचं मोठं नुकसान झालंय। पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। हल्ला करणाऱ्या दादासाहेब कांबळे याला अवघ्या काही मिनिटातच पोलिसांनी अटक केली आहे। वैभव शिंदे यांची सांगलीतल्या वसंतदादा शासकीय रुग्णालयाच्या आवारात VRS या नावाने पानपट्टी आहे। त्यांचीच याच ठिकाणी VRS या नावाने शासकीय रुग्णालयाबाहेर अँब्युलन्स आहे। संशयित दादासाहेब कांबळे आणि वैभव शिंदे हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत। त्यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता। याच वादातून आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दादासाहेब कांबळे हा त्या ठिकाणी आला। वैभव शिंदे हे पानपट्टीचे शटर ओढून खाली बाहेर गेले होते। पानपट्टीच्या शेजारीच त्यांनी अँब्युलन्स लावली होती। कोणी नसल्याचं बघून बाबासाहेब कांबळे यांनी त्यांच्या जवळ असलेल्या कोळता आणि कुऱ्हाडीने अँब्युलन्सवर हल्ला केला। या हल्ल्यात अँब्युलन्सच्या सर्व काचा फुटून त्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। यानंतर कांबळे यांनी आपला मोर्चा पानपट्टीकडे वळवला आणि पानपट्टीच्या बोर्डावर हल्ला करून त्यांचं मोठं नुकसान केले। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण होऊन बघ्यांची एकच गर्दी उडाली। ज्येष्ठ नागरिक आणि व्याधी असलेल्या नागरिकांच्या लसीकरण सुरू झालं असलं तरी पुढील आठवड्यापासून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू होईल। ज्येष्ठांसह व्याधी असलेल्या रुग्णांचं राज्यात सर्वाधिक लसीकरणाचं जिल्हा प्रशासनाचं टार्गेट आहे। त्यादृष्टीने जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय साळुंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मिलिंद पोरे, महापालिकेच्या आयुक्त नितीन कापडणी यांच्याकडून नियोजन करण्यात येत आहे। महात्मा फुले योजनेतील सर्व रुग्णालयातील लसीकरण करण्यात येईल। गुरुवारी ज्येष्ठ आणि व्याधी असलेले रुग्ण, आरोग्य आणि फ्रंटलाईन वर्करमधील 1823 जणांना लसीकरण करण्यात आले। केंद्र सरकारने व्याधी असलेले तसेच ज्येष्ठ नागरिकांना 1 मार्च पासून लसीकरण सुरू करण्यात आले। लसीकरणाबाबत जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने जोरदार तयारी सुरू केली आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून नोंदणी वाढत आहे। पहिले 2 दिवस महापालिका क्षेत्रातील 13 आणि ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा 10 ठिकाणी लसीकरण सुरू होतं। गुरुवारपासून जिल्ह्यात 41 केंद्रांवर लसीकरण सुरू झाले। या ठिकाणी ज्येष्ठ आणि व्याधी असलेले रुग्ण, आरोग्य आणि फ्रंटलाईन वर्कर्समधील 1823 जणांना लसीकरण करण्यात आले। राज्याच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणे आणि राज्यातील मोठे प्रकल्प कार्यान्वित करणे अशा कामांना प्राधान्य देणार असल्याचं सांगून मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आपल्या कार्याची दिशा स्पष्ट केली आहे। नुकताच मुख्य सचिव पदाचा कार्यभार हाती घेतलेले सीताराम कुंटे हे सांगलीचे भूमिपुत्र आहेत।
मुख्य सचिवपदी रुजू होताच त्यांनी सांगली जिल्ह्यातील वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत। या अनुषंगाने गुरुवार दिनांक 4 मार्च 2021 रोजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने 113 कोटी रुपयांचे विविध प्रकल्प मार्गी लावलेत। मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगलीसोबत असणारे त्यांचे नाते जपत विशेष लक्ष घालून अधोरेखित केल्याबद्दल सर्व जिल्हावासियांमधून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त होते। जत तालुक्यातल्या उडगी येथील मल्लापद हुंडापा केसगोंड या शेतकऱ्याचा मोटार सायकलीवरून जात असताना अंगावर टेम्पो घालून हत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी 7 दरम्यान उडगी ते चेनगोंड वस्ती जाणाऱ्या रोडवरती घडलाय। घटनास्थळावरून मल्लापा यांना प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला। मयत मल्लापा हुंडापा केसगोंड यांची उडगीतील चेनगोंड वस्ती येथे शेती आहे। ते बायका मुलांसह शेतातच राहत होते। मयत मल्लापा केसगोंड आणि संशयित आरोपी असणारा पुतण्या भालचंद्र उर्फ भाल्या सिद्धाप्पा केसगोंड यांच्यामध्ये 20 वर्षांपासून जमिनीचा वाद शेतीवाद असल्याने दोन्ही बाजूंनी उच्च न्यायालयात दिवाणी दावा दाखल करण्यात आला होता। आरोपी भालचंद्र उर्फ भाल्या केसगोंड याला ती जमीन हवी होती, मात्र हा विषय न्याय प्रविष्ट असल्याने दोघेही न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत होते। बुधवारी दिनांक सायंकाळी 7 दरम्यान मयत मल्लापा केसगोंड शेताकडे मोटार सायकलीवरून जात असताना संशयित आरोपी भालचंद्र उर्फ भाल्या केसगोंड याने मागून टेम्पो धडकल्याने आणि लांबपर्यंत खरकटत नेल्याने मल्लापा यास हात पाय आणि डोक्याला गंभीर मार लागला, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। जत तालुक्यातल्या उमराणी गावातील नागरिकांची प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी असून त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी केले। उमराणी येथे नूतन पशुवैद्यकीय दवाखान्याच्या पायाभरणी शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या। यावेळी माजी आमदार विलासराव जगताप, केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाळे, जिल्हा परिषद सदस्य मंगल नामत, माजी सभापती महानंदा तावशी, पंचायत समिती सदस्य रामानाथ जीवांनावर, आप्पासाहेब नामत, राहुल डफळे सरकार, उमराणीचे सरपंच विजय नामत, उपसरपंच संभाजी शिंदे, बिळूरचे सरपंच नानन गोंडा पाटील, बिळूरचे उपसरपंच अण्णासाहेब गडीवार, राजेसाहेब डफळे, नंदकुमार कोरे, सागर कांबळे आदीजण उपस्थित होते। यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्राजक्ता कोरे म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला असून तसेच घरकुल योजनेमधून लाभार्थ्यांना घरे मिळण्यासाठी जनजागृती करणं गरजेचं आहे असं सांगत जत तालुक्यातील जास्तीत जास्त निधी कशा प्रकारे देता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं कोरे म्हणाल्या। सांगली महापालिकेच्या अभय योजनेला जनतेचा प्रतिसाद मिळत आहे। अवघ्या 18 दिवसात 5327 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतलाय। 3 कोटींची थकबाकी वसूल ही झाली। आपली थकीत घरपट्टी भरण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असून ही योजना पुन्हा राबवली जाणार नसल्याने नागरिकांनी 31 मार्चपूर्वी अभय योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केलंय। सांगली महानगरपालिका क्षेत्रात मागील 2 वर्षात महापूर आणि कोरोना या परिस्थितीमुळे घरपट्टी विभागाची थकबाकी 90 कोटींवर पोहोचली आहे। त्यामुळे घरपट्टी वसुलीतील दंड रकमेला माफी देण्याची अभय योजना जाहीर केली होती। या योजनेअंतर्गत जे घरपट्टी थकबाकीधारक आपली थकीत घरपट्टी 31 मार्चपूर्वी भरतील त्यांच्या बिलामधील दंड व्याज माफी देण्यात येणार आहे। ही योजना फक्त 31 मार्चपर्यंत सुरू राहणार असल्याने अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांचा घरपट्टी विभागाकडे ओढा वाढत आहे। अवघ्या 18 दिवसात 5327 इतक्या घरपट्टी धारकांनी अभय योजनेचा लाभ घेतला असून यामधून महापालिकेला 3 कोटींचं उत्पन्न मिळालंय। अभय योजनेला 31 मार्चनंतर मुदतवाढ मिळणार नसल्याने जे घरपट्टी थकबाकीधारक 31 मार्चपर्यंत आपली घरपट्टी भरतील त्यांनाच दंड व्याज माफीत सवलत दिली जाईल। त्यामुळे 31 मार्चची वाट न पाहता आपली थकीत घरपट्टी भरावी आणि या योजनेतून सवलत मिळवावी असं आवाहन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केलंय। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या कार्यालयात प्रवेश करताना येणाऱ्यांचं टेम्परेचर तपासून मास्क असल्यास प्रवेश दिला जाणार आहे। कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी तशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत। महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत। त्यानुसार महापालिका इमारतीमध्ये येणाऱ्यांचे टेम्परेचर तपासावं, तसेच मास्क नसेल तर प्रवेश न देण्याबाबत, तसेच सॅनिटायझरचा वापर करून इमारतीमध्ये प्रवेश देण्याबाबत सूचित करण्यात आले। यानुसार महापालिका मुख्यालयात येणाऱ्यांचं टेम्परेचर तपासलं जात असून मास्क नसल्यास इमारतीमध्ये प्रवेश दिला जात नाही, तसेच इमारतीच्या प्रवेशद्वारावरील सॅनिटायझरचा वापर करूनच प्रवेश करावा असंही सांगण्यात आले। याबाबत उपायुक्त राहुल रोकडे यांनी कडक अंमलबजावणी करण्याबाबत प्रशासकीय कार्यालयाला सूचित केलं असून कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिलाय।
वारणाली परिसरात असणाऱ्या विद्यानगर येथील गल्ली नंबर 3 मध्ये एक बंद घर फोडून चोरट्यांनी भर दिवसा घरफोडी केली आहे. घरातील कपाटात ठेवलेले 73,750 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केलेत. सदर चोरीची घटना ही बुधवारी सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास झाली आहे. या प्रकरणी विजयसिंह नवनाथ घाडगे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी विजयसिंह घाडगे हे आपल्या कुटुंबियांसह वारणाली येथील विद्यानगर गल्ली नंबर 3 मध्ये राहतात. बुधवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास घरात कोणी नसल्याने दरवाजाला कुलूप लावून बाहेर गेले होते. याचवेळी बंद घरावर पाळत ठेवून अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटात ठेवलेले 73,750 रुपयांचे दागिने लंपास करत पोबारा केलाय. घाडगे हे दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास जेव्हा घरी परत आले तेव्हा त्यांना दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी आत जाऊन पाहिले असता घरातील सर्व साहित्य अस्तव्यस्त पडले होते. कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने हे लंपास झाले होते. या घटनेनंतर विजयसिंह घाडगे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे.